नमस्कार मंडळी, व्हर्च्युअल भटकंतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ आहे गोकर्णचा आणि आम्ही इथे शास्त्री निवासमध्ये राहिलो आहे. तर इथे ही रूम घेतलेली आहे, ही थ्री शेअरिंगची रूम आहे. तुम्हाला वेगवेगळ्या शेअरिंगच्या रूम्स मिळून जातील, याची इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ही इतकी मोठी रूम आहे ना, आणि सोबत हा बाहेरचा व्ह्यू, वाव, एकदम मस्त आहे, अप्रतिम आहे. सो गाईज, आपण बीचवरती पोहोचलेलो आहे. बघू शकता माझ्या मागे बीच आहे. एवढी फारशी गर्दी नाही आहे इथं, त्यामुळं थोडं छान आहे. सो इट्स रियली ब्युटिफुल. बघू आपण काय काय होत आहे. तर गेलेलं आहे, थोडं स्वच्छ आहे, म्हणजे असं इतका घाण नाही आहे, बऱ्यापैकी आहे. समुद्राच्या काठी वाळूत किल्ला तुम्ही बनवलाच असेल, तसाच काहीसा आम्ही सुद्धा बनवला. एक एका बाजूने बोगदा बनवतोय आणि दुसरा कोणत्या तरी भलत्याच बाजूने. एका किल्ल्यासाठी चार वेगवेगळी डोकी लागली आणि किल्ल्याचं काहीतरी भलतच झालं. मग काय, झाली मोडतोड चालू. आता संध्याकाळ झालेली आहे, त्यामुळं सगळ्यांना बीचवरून बाहेर काढलं, त्यामुळं आमचा चहा पिऊन झालेला आहे. ॲक्च्युली शूट करता आलं नाही तिथं, पण चहा झाला, त्यामुळं आता आम्ही चाललो रूमकडं, थोडेसे कपडे चेंज करू आणि मग जेवायला जाऊ. बघू मग जेवणामध्ये काय काय आहे, इथं काही स्पेशल काही मिळतं का हे जरा आम्ही सर्च करतो बघू. मग बीचवरून रूमकडे जाताना वाटेतच खूप शॉपिंग करू शकता. त्यात तुम्हाला मेजरली शंख, शिंपले आणि काही कलरफुल स्टोनसुद्धा मिळतील. तर मंडळी, रात्रीच्या जेवणाची वेळ झाली आणि
दोन दिवस झालं बाहेरच खातोय आम्ही. सो आज चक्क गोकर्णमध्ये आम्हाला होम मेड फिश थाळी खायला मिळते. सो आम्ही आत्ता इथं आलो आहे, तर मग बघूया ती कशी आहे, काय आहे, म्हणजे टेस्ट कशी लागते. आणि होम मेड आहे म्हणजे नक्कीच छान असेल, मला खात्री आहे. लेट्स ट्राय. हे लोकेशन एक्झॅक्टली म्हणजे एकदम जवळ आहे बीचच्या. बीचपासून थोडं खाली आलं ना, तर तुम्हाला राईटला वळायचं आहे. राईटला वळायला की तुम्हाला तिथे बोर्ड दिसेल, जिथे होममेड फिश थाळी असं लिहिलेलं आहे. सो तुम्ही तिथे ट्राय करू शकता जर तुम्ही गोकर्णला आला आणि गोकर्ण बीचवरती आला तर नक्की ट्राय करा. म्हणजे इथला जो व्ह्यू आहे ना, तो कम्प्लीट असा घरच्यासारखा फील आहे. त्यामुळे मला खायच्या आधीच खूप छान वाटते, त्यामुळे खाल्ल्यानंतर अजूनच छान वाटते. कम्प्लीट फिलिंग कोकणात आल्यासारखं फील होते. सो मंडळी, जेवण आपलं आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण एकदम छान होतं. त्यातला सुरमई आम्ही ऑर्डर केला होता, तर सुरमईची टेस्ट एकदम मस्त होती. तर तुम्ही गोकर्ण बीच जवळच जर जेवणार असाल आणि जर स्पेशली तुम्हाला फिश खायचं असेल, तर होममेड फिश पॉईंट आहे जो मी तुम्हाला दाखवला, तिथे तुम्ही खाऊ शकता. आत्ता आम्ही रूमवरती आलो आहे, त्यामुळं आता खूप कंटाळलं आहे, त्यामुळे आता गप्प झोपायचं आहे. त्यामुळं आपण भेटू उद्या सकाळी. बाय, गुड नाईट. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्यामुळे आत्ता बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.